गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर विद्यार्थी मित्रांनो, ध्वनी म्हणजे काय तुम्ही मागील पाठात शिकला असाल. तर त्यामध्ये ध्वनीचे परावर्तन कसे होते हे आपल्याला सर्वांना माहितच आहे. ध्वनीचे उदाहरणार्थ आपण एखाद्या दरीजवळ उभे राहिलो आणि तिथून जोरात आवाज दिला तर आपलाच आवाज पुन्हा पुढच्या दरीवर आदळून आपल्यापर्यंत येतो. याला ध्वनीचे परावर्तन असं म्हणतात. तर आज आपण ध्वनीचे परावर्तन हा घटक अभ्यासणार आहोत. उपघटक ध्वनीचे परावर्तन. ध्वनीचे परावर्तन म्हणजे आपला आवाज एखाद्या विशिष्ट पृष्ठभागावर आदळल्यानंतर तो आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येणे म्हणजे ध्वनीचे परावर्तन असे आपण त्याला म्हणू शकतो. तर आपण त्याचा व्याख्या बघू. ध्वनीचे परावर्तन म्हणजे काय? ध्वनी एखाद्या पृष्ठभागावर आदळून आपल्याला तो पुन्हा ऐकू ये. तर काय व्याख्या आहे ध्वनीच्या परिवर्तनाची? तर ध्वनीचे परिवर्तन म्हणजे ध्वनी एखाद्या पृष्ठभागावर आदळून तो पुन्हा आपल्याला ऐकू येणे म्हणजे आपण त्यास ध्वनीचे परावर्तन असे म्हणतो. तर एखाद्या प्रकाश तरंगांचं कसं असतं? प्रकाश तरंग कसे एखाद्या गोष्टीवर आदळून आपल्याला परत तो प्रकाश दिसतो, तसा आपल्याला ध्वनीच्या पण तरंगांचे द्रव आणि घन पृष्ठभागावर आदळून आपल्याला ते तरंग दिसत असतात. त्याचप्रमाणे द्रव पृष्ठभागावरून किंवा घन पृष्ठभागावरून आपल्याला ध्वनी आदळून तो पुन्हा आपल्याला ऐकू येत असतो. त्याचप्रमाणे ध्वनीच्या परावर्तनाचे दोन प्रकार पडतात. ध्वनीच्या परिवर्तनाचे दोन प्रकार आहेत. एक पहिलं म्हणजे चांगले परावर्तक आणि दुसरा म्हणजे ध्वनीचे अयोग्य परावर्तक. मुलांना एखाद्या सभागृहाची, नाटकगृहाची किंवा मग हॉलची रचना कशा प्रकारे केलेली असते, त्यामध्ये आपल्याला हॉल कसा मोठा असतो, त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना अस्पष्ट ऐकू येतो की नाही, त्याप्रमाणे त्याची संरचना केलेली असते. सपोज एखादं गाणं म्हटलं, एखादं भाषण केलं तर आपल्याला सगळ्यांना स्पष्ट ऐकू येईल अशा प्रकारे त्या ह्याची भूभागाची त्या रचना केलेली असते. तर आता मलाही सांगा, आता आपण मी एखाद्या सपाट भिंतीसमोर आपण टाळी वाजवतो, टाळी वाजवल्यानंतर तर ती त्यावर आदळून आपल्याला पुन्हा ती आदळून नंतर आपल्याला ऐकायला येते. तर आपण ते करून बघू. तर मी टाळी वाजवते, तुम्ही मला सांगा की आपल्याला ती ऐकायला येते की नाही, किती वेळात तो आपल्याला परत ऐकायला येऊ शकते. तर मी टाळी वाजवल्यानंतर भिंतीवर आवाज आदळल्यानंतर ती मला ऐकू आली. तर याचप्रमाणे ध्वनीचे असे अनेक प्रकारचे परावर्तन होत असते. त्याचमध्ये चांगले परावर्तक म्हणजे कसं? ध्वनी हा कठीण किंवा
सपाट पृष्ठभागावरून आदळून तो आपल्याला ऐकू येणे म्हणजे ध्वनीचे चांगलेपणा म्हणतात. तर मग आपण व्याख्या बघूया त्याची. ध्वनीचे चांगले परावर्तन तर काय, मी काय सांगितलं तर कठीण किंवा सपाट पृष्ठभागावरून ध्वनी आदळल्यानंतर ऐकू येईल. कळालं का आपल्याला? कसं दरीला आपण दरीत गेल्यावर आपण आवाज दिल्यावर आपल्याला ऐकू येतं, किंवा आपण एखाद्या रिकाम्या खोलीत जरी आपण त्याचा आवाज आपण मोठ्याने ओरडलो तरी आपल्याला तो आवाज पूर्ण घुमल्यासारखा किंवा आपल्याला परत फिरून आवाज येतो त्याचा. तर त्याला त्याचे उदाहरण आहेत. भिंत, दरी इत्यादी. म्हणजे भिंतीचा दरीचा पृष्ठभाग कसा असतो? कठीण असतो, त्याच्या खरबडीत असतो, त्याच्यावरती आवाज जरी गेला तरी आपल्याला पूर्ण पुन्हा ऐकू येऊ शकतो. आपण एखाद्या कार्यक्रमाला लाऊडस्पीकर लावतो तर त्याचा आवाज आपण विशिष्ट दिशेला आपण तो लाऊडस्पीकर लावलेला असतो तर त्याचा आवाज आपल्याला कसा येतो? पूर्ण मोठा येतो. तर वाऱ्याच्या दिशेने, वारा ज्या एका दिशेला चाललेला असतं तर त्या वाऱ्याच्या दिशेने तर पूर्णपणे आपल्याला आवाज येतो, किंवा मग विरुद्ध दिशेला जात असेल तर आपल्याला तो आवाज अजिबात ऐकायला येत नाही. एक वारा एकाच दिशेला चाललेला असेल तर आपल्याला तो आवाज पूर्ण स्पष्टपणे ऐकायला येतो. बघितलंय का नाही कधी तुम्ही? बघितलं असेलच. तर दुसरे ऍपला ध्वनीचे अयोग्य परावर्तन. तर ह्यात काय होत? ध्वनीचं परावर्तन म्हणजे कसं? ह्यात काय होतं? ध्वनी आपण एखाद्या गोष्टीला हाक मारली किंवा आपण आवाज दिला पण तो त्या गोष्टीवर रोखला जातो, तो आपल्याला परत ऐकायला येत नाही. त्या ध्वनीला, त्या ध्वनीला अयोग्य परावर्तक असं म्हणतात, किंवा त्या गोष्टीला अयोग्य, ध्वनीचे अयोग्य परावर्तक असे म्हटले जाते. ध्वनी आदळल्यानंतर तो तेथेच रोखला जातो. त्याची व्याख्या, ध्वनी आदळल्यानंतर तो तेथेच रोखला जातो किंवा शोषला जातो, बरोबर ना? त्यास अयोग्य परावर्तक असे म्हणतात. मग त्याची उदाहरणं काय येतील? पण काय उदाहरणं सांगू शकतो त्याचे? तर त्याची उदाहरणं आहे चटई, इत्यादी गोष्टी. समजलंय तुम्हाला? तर आपण
काय करायचंय आपल्याला? तर मी एक हा मी कृती समजावून सांगते, मग आपण तो प्रयोग करून बघू. एक सपाट पृष्ठभाग म्हणजे भिंत, सपाट पृष्ठभाग असलेली भिंत आपण या प्रयोगात या भिंतीचा वापर करणार आहोत. दिसते सगळ्यांना सपाट पृष्ठभाग असणारी भिंत आपण वापरतोय. तर त्यानंतर कार्डशीटचे दोन वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे, एकाच कार्डशीटचे दोन वेगवेगळ्या नळ्या करून घ्यायच्या. आपण कसं राऊंड करून गोल करून त्याला नळ्या करून घ्यायचं, तर आपण त्या दोन नळ्या करून घेणार आहोत. त्यानंतर त्या भिंतीवर अशा प्रकारे सेट करायचे, एक विशिष्ट कोण ठेवून त्या नळ्या सेट करायच्या. आणि काय करायचं नंतर, एका टोकाला घड्याळ लावायचं, एका टोकाच्या ह्या बाजूला घड्याळ लावायचं आणि एका टोकाच्या या बाजूला कोण आपला कान लावायचा. त्यानंतर बघायचं, निरीक्षण करायचं की आपल्याला या घड्याळाच्या टिकटिकीचा आवाज या नळीतून येतोय. तर आपण कृती करून बघू. तर काय हे दिसतायत का कार्डशीटच्या दोन नळ्या दिसल्या ना? तर आपण आता हाच भिंतीचा पृष्ठभाग म्हणून समजूया. त्यानंतर माझ्याकडे एक घड्याळ आहे, तर मी आता ह्या कार्डशीटच्या नळ्या सेट करते. केलेल्या आकृतीत दिसताय त्याप्रमाणे दिसतायत का तुम्हाला सगळ्यांना? त्यानंतर आता आपण मी एका बाजूनी घड्याळ लावतो आणि एका बाजूनी मी स्वतः कान लावतो. तर आता अशा प्रकारे काय होतं, एका बाजूनी घड्याळ लावल्यानंतर दुसऱ्या बाजूने मी कान ठेवला, तर मला या घड्याळ्याची टिकटिक ऐकायला येत होत. तर आज आपण अशा प्रकारे काय शिकलो, ध्वनीचे परावर्तन कसे होते आपण हा घटक शिकलो. तर मग विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी स्वाध्याय देते, तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण करा. ध्वनीचे परावर्तन याची कृती पूर्ण स्पष्ट करा.